नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. खालापूर तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र महड गावात शेतकरी तुषार पाटील यांची गाय आणि तिच्या लहान वासराची 2 मे रोजी गोठ्यातून चोरी झाली होती. शोध घेतल्यानंतर एका पत्र्याच्या शेडमध्ये गाय आणि वासरूची निर्दयपणे कत्तल करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या घटनेचा येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. खालापूर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कत्तल झालेल्या गोठ्याचे मालक हुसेन अब्दुल लतीफ बेडेकर आणि त्यांचा मुलगा शहानवाज हुसेन बेडेकर यांना तत्काळ ताब्यात घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान अनेक बाबींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलंय. प्रथम गोधन चोरी, मांस विक्रीसाठी कत्तल अशा स्वरूपाचा वाटणारा हा प्रकार खोलात शिरताच काही वेगळाच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आरोपी हुसेन बेडेकर आणि त्यांचा भाऊ शेख महम्मद बेडेकर यांच्या जमिनीच्या हिस्स्यावरून वाद सुरू आहेत. त्याचा राग धरून शेख महम्मद बेडेकर यांनी हे घृणास्पद कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोधनाची हत्या करून आपल्या भावाला या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोपीचा कट होता, मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावला. या गुन्ह्यात शेख महम्मद बेडेकर यांच्यासह त्याचा मुलगा सलीम बेडेकर याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचं दिसून आलं. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारं आणि वाहन जप्त केलंय. या गुन्ह्याचा यशस्वीरित्या तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं केला. अशा घटना बहुतांशी जातीय तेढ निर्माण करतात, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये, शांतता राखावी असं आवाहन खालापूर पोलिसांनी जनतेला केलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.